साक्री शहरात सर्रासपणे अवैध धंदे सुरू आहेत. याच विरोधात रंगनाथरामा भवरे यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने साक्री शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात जिल्हा परिषद शाळेजवळ तसेच नवनाथ महाराज फलकाजवळ सट्टा, दारू, गांजा असे धंदे सुरू आहेत. वारंवार पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज करून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. दोन नंबर धंदे करणारे दादागिरी करत असतात, त्यामुळे आमच्या आदिवासी बांधवांना खोटे गुन्हे दाखल करून तडीपार केले जाते. असे अन्यायही वेगळे होतच आहे. त्याचप्रमाणे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे हे मात्र मोकाट फिरत आहेत. तरी हा अन्याय कुठेतरी थांबावा म्हणून मी उपोषण करीत आहे असे मत रंगनाथरामा भोरे यांनी व्यक्त केले. यावेळी शैलेश अजगे, जिल्हा सरचिटणीस भाजपा, इंजिनियर मोहन सूर्यवंशी पिंपळनेर मंडळ अध्यक्ष भाजपा, बेडू सोनावणे साक्री मंडळ अध्यक्ष भाजपा, कल्याण भोसले शहर अध्यक्ष, लीलाताई सूर्यवंशी आदिवासी प्रदेश अध्यक्ष, विनोद कुमार पगारिया साक्री शहर उपाध्यक्ष, रमेश भाऊ सरक सरपंच महिर, विजय ठाकरे झेडपी सदस्य, दीपक कोठावडे, गणेश खामकर, राकेश दहिते, हेमंत पवार, योगेश चौधरी, महेंद्र देसले, बंडू चाळशे, किरण सोनावणे, काशनाथ चौधरी, योगेश भामरे, शेखर अहिरे, सचिन मायचे, गोपाळ ठाकरे, आर्थिक रामोळे, अंकित बच्चव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमच्या साक्रीचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांनी. ब्युरो रिपोर्ट, लोखी वृत्तवाहिनी. आदिवासी भील समाजाचा आहे, एक समाजी कार्यकर्ता नव्वदपासून आत्तापर्यंत एवढे बी कार्यकर्ता आलेलो आहे पक्षामध्ये सामाजिक, त्या आदिवासींवर भिल्लांवर आत्तापर्यंत अन्याय होत आलेलं आहे. आणि जे अधिकारी राजकीयभावावर जे कामं करता ते असेच अन्याय करून आदिवासी भिल्लांना कुठलेही गुन्हे दाखल करून बदनाम करून त्यांची मानसिक खराब करून त्यांना तडीपार करण्यात येत आहे. असा पहिला मुद्दा झाला आदिवासी बिल्लांवर का बिल तडीपार झालेले आहे असं. आणि जे काही दोन नंबर धंदे जे चालू आहे राजकीय पुढाऱ्यांचे दबावावर काही त्यांचे धंदे आदिवासी बिल्लांवर कायम दाबले जात आहे. काही शेतीबाडी हरिण भोसले नाना नागरे यांनी आदिवासीच्या जमिनी हडप करलेले आहे, त्यांचे दोन नंबर धंदे आणि दोन नंबरवाले जे गुंडागर्दी करायला तेच लावता, समाजामध्ये तड पाडण्याचा प्रयत्न तेच करता आणि मिडवाले पुढे तेच येता. असं बिलांवर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही सर्व मंडळी सर्व समाजाचे मित्रमंडळ यातर्फे आम्ही उपोषणाला बेमुदत बसलेलो आहे. आम्हाला बिलांना न्याय मिळण्याबाबत काही दोन नंबर धंदे यांना काहीतरी थांबायला पाहिजे असं आपलं विनंती आहे. एवढे दोन शब्द बोलून जय महाराष्ट्र. या कारणासाठी रंगनाथ दादा भवरे जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना आम्ही भारतीय जनता पार्टीच्या मार्फत आदिवासी आघाडीच्या मार्फत आम्ही त्यांना पाठिंबा देत आहे आहोत. आजपर्यंत या साक्री शहरात मी पाहतोय या 25 वर्षापासून जो काही ऐदोत चाललेला आहे, ज्या आदिवासींना हातात घेऊन आजपर्यंत ज्या लोकांनी इथं साक्री शहरात राजकारण केलेलं आहे, राज केलेलं आहे, आणि त्याच लोकांना त्याच आदिवासींना ज्यांनी त्या आदिवासींनी पूर्ण साथ दिलेली आहे आणि आजपर्यंत जे काही करता आलं फक्त त्या आदिवासींच्या जीवावर झालेलं आहे. परंतु आज त्या आदिवासींना अनेक गुन्हे नोंदवून त्या गोविंदा असेल त्याला तडीपार करण्यात आलेलं आहे. अशा अनेक गुन्हे काही कारण नसताना गुन्ह्यांची नोंद करायची आणि त्यांना अतिपार करायचं असं एक त्यांनी एक विडा उचलून आदिवासींचं कच्चीकरण कसं होईल असं एक या साक्रीमध्ये जे आपण म्हणतो जे आतापर्यंत ज्यांनी राज केलेलं आहे आमच्या आदिवासींच्या जीवावर तर त्यांनी हे आता सोडून द्यावं. आणि जे अधिकारी आहेत आज अधिकारी जो साक्री शहराचा जो दादागिरी गुंड करणारा जे लोक आहेत त्यांच्या ऐकून या आदिवासींवर अन्याय करत आहेत, अत्याचार करत आहेत. आमच्या ज्या आजूबाजूला साक्री शहराच्या ज्या आदिवासींच्या जमिनी होत्या त्यांनी कवडी मोल भावात विकत घेतल्यात आणि त्या इतर यांच्या नावाने ट्रान्सफर करून घेतल्या. हा
पण मुद्दा आमचा महत्त्वाचा आहे आणि आमच्या या आदिवासीला याच्या साक्री शहरातील जे आदिवासी आहेत आजूबाजूचे जे पाड्यांवरचे आदिवासी आहेत त्यांना देश दोडीला लावायचं काम नाना राजे आणि अरविंद गोडसे यांनी केलेलं आहे. याच्या फक्त दारू आणि अड्डे सत्ता आणि दारू हेच धंदे आहेत आणि यांच्या याच्यावर बाकीचे जे काही आहेत ते गुंडागर्दी करून आमच्या आदिवासींवर हा जो इतका मोठा अत्याचार करत आहेत हा कुठेतरी थांबवावा. त्या याच्याने आम्ही आज या उपोषणाला बसलो आहोत आणि याची दखल शासनानं घ्यावी नाहीतर शासनाचे अधिकारी हेच लुटारू आहेत. हेच नाना नागरे असतील अरविंद भोसले असतील आणि त्यांचे जे पाहिलेले गुंड असतील त्यांना साथ देतात आणि या आदिवासींवर अशा प्रकारचा अन्याय सुरू आहे. इतकं बोलून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.